नमस्कार मित्रांनो अतिशय आनंदाची बातमी जे काय आपण बघा झेडी पी जिल्हा परिषद जे काही त्याचे फॉर्म भरले ते बघा दोन हजार एकोणीसमध्ये त्याच्या तारखा डिक्लेअर झालेल्या आहेत शेवटपर्यंत बघा या जी आरची पिढ्या आपल्या टेलिग्राम चॅनलला अवेलेबल होणारे आपली टेलिग्रामची लिंकसुद्धा खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण टाकलेली त्यावर क्लिक करून तुम्ही याची पिढ्या पूर्णपणे डाउनलोड करू शकता तर बघा या ठिकाणी काय दिलेली भानगडी आपली या ठिकाणी बघू शकता मग हे मार्च दोन हजार एकोणीसच्या जाहिरातीनुसार जिल्हा परिषदेच्या अखत्यारातील आरोग्य विभागाशी संबंधित गटक संवर्गामधील सर्व पदे भरण्याबाबत या ठिकाणी बघू शकता महाराष्ट्र शासन ग्रामविकास विभाग मेन बाजीबाग आहेत या ठिकाणी आपली आजची आहे चौदा जून दोन हजार एकवीस ही आजची तारीखे म्हणजे आज हा जी आर प्रसिद्ध झालेला आहे पूर्णपणे पेपरच्या तारखा सुद्धा ता, आलेल्या आहेत आपण आधी तारखाच बघूयात आधी बघूयात रिक्त जागा वगैरे कशा आहेत या ठिकाणी बघू शकता सामान्य प्रशासन विभागाच्या दिनांक चौदा मार्च दोन हजार अठरा शासन निर्णयाला अनुसरून ग्रामविकास विभागामार्फत राज्यातील सर्व जिल्हा परिषदांतर्गत नामनिर्दर्शनाच्या कोट्यातील गटक संवर्गामधील रिक्त पद भरण्याकरता ऑनलाईन परीक्षा प्रक्रिया राबवण्याबाबतच्या सूचना संदर्भामध्ये आपल्याला हजी राहिलेला आहे तर या ठिकाणी बघू शकता क बघा गटकमधील अठरा संवर्गामधील एकूण बघा तेरा हजार पाचशे चौदा इतके रिक्त पदे किती तेरा हजार पाचशे चौदा इतके रिक्त पद आहेत हे बघा ऑनलाईन पद्धतीने भरण्यासाठी शासनाच्या महा आय टी मार्फत लक्षात ठेवा ऑनलाईन पद्धतीने भरण्यासाठी शासनाच्या महा आय टी मार्फत माहे मार्च दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती दरम्यान काय झालं होतं लोकसभा आणि विधानसभा निवडणूक आचारसंहिता तसेच महापोर्टल रद्द केल्याने सदरची पदभरती अद्यापर्यंत होऊ शकली नाही तर बघा एकूण तेरा हजार पाचशे चौदा जागा आहेत ही भरती अजून काय झालेली नाही झालेली नसल्यामुळे बघा दिनांक वीस फेब्रुवारी दोन हजार वीस व दिनांक सतरा ऑगस्ट दोन हजार वीसच्या शासन निर्णयानुसार महापरीक्षा पोर्टल रद्द झाल्याने सदरचे आरोग्य विभागाशी संबंधित पदभरती सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय एकवीस जानेवारी दोन हजार एकवीस दिनांक सतरा आठ दोन हजार वीस तसेच दिनांक बावीस चार दोन हजार एकवीसनुसार राबवण्यात येणार आहे कशी राबवण्यात येणार आहे तर बघू शकता जे काही भरती त्या आता होणारे या ठिकाणी बघू शकता गटकामधील अठरा संवर्गापैकी आरोग्य विभागाशी संबंधित असलेले पर्यवेक्षक औषध निर्माता प्रयोगशाळा तंत्रज्ञ आरोग्यसेवक पुरुष आरोग्यसेवक सेविका या पाच संवर्गाकरता जाहिरातीमध्ये नमूद करण्यात आलेल्या सर्व रिक्त पदाची भरती करण्यास शासन जी काही शासनाची मान्यता आहे ती देण्यात येत आहे सदर तर मित्रांनो या ठिकाणी बघू शकता जे काही उमेदवार होते माहे मार्च म्हणजे मार्च दोन हजार एकोणीसमधील मधील जाहिरातीनुसार आरोग्य विभागाशी संबंधित पदांकरता अर्ज सादर केलेल्या उमेदवारांनी डब्ल्यू डब्ल्यू या ठिकाणी जे काही संकेतस्थळी दिलेलं आहे त्यावरती जाऊन काय करायचं आहे आय डी आणि पासवर्ड क्रिएट करावं लागणार आहे आपल्याला परीक्षेची तारीख बघा कधी होणार आहे तर आरोग्य पर्यवेक्षक सकाळी अकरा ते एक वाजता औषध निर्माता दुपारी तीन ते पाच वाजता होणार आहे औषध निर्माता दुपारी तीन ते पाच वाजता सात ऑगस्ट दोन हजार एकवीस रोजी सगळ्या परीक्षा सगळ्या जिल्ह्यामध्ये एकाच ठिकाणी होणार आहेत एकाच दिवशी बरोबर आहे ना त्यानंतर बघा आरोग्यसेवक पुरुष आणि आरोग्यसेविका यांचा पेपर बघा अकरा ते एक वाजता होणार आहे सकाळी अकरा ते एक वाजता आरोग्यसेवक पुरुष आणि आरोग्य सेविका अकरा ते एक वाजता होणारी लक्षात ठेवा आठ ऑगस्ट दोन हजार एकवीसला आरोग्यसेवकचा पेपर असणाऱ्या आठ ऑगस्टमध्ये प्रयोगशाळा तंत्रज्ञ दुपारी तीन ते पाच दरम्यान होणार आहे त्यानंतर बघा लेखी परीक्षेनंतर जी काही आन्सर कि ही प्रसिद्ध करण्यासाठी उमेदवारांना ऑब्जेक्शन फिलिंगसाठी किमान तीन दिवसाचा म्हणजे आपल्याला जर ऑब्जेक्शन घ्यायचं असेल तर तीन दिवसाचा वेळ आपल्याला भेटू शकतो अंतिम निकाल जाहीर करणे किंवा पात्र उमेदवारांची यादी जाहीर करणे त्या अनुषंगाने नियुक्तीचे आदेश देणे हे तेवीस ऑगस्ट पर्यंत आपलं होणार आहे कंपनी निवड वगैरे सगळं झालेलं या ठिकाणी तर, तर मित्रांनो अशा प्रकारचा जी आर होता हा जी आर तुम्हाला पूर्णपणे पुर्ण डाउनलोड करायचा असेल तर आपले टेलिग्रामचे लिंक खाली आहे त्याचबरोबर बघा तुम्ही जर बघा अन्य एका ॲप्लिकेशन अजून सुद्धा डाउनलोड नस घ्यायला डाउनलोड करून घ्या त्या ठिकाणी बघा आपले दररोज मोफत क्लास असतात बघा दररोज पाच तास असतात सगळ्यांनी याचा फायदा करून घ्यायचा आहे खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची सुद्धा लिंक आहे आणि जर तुम्हाला रेफरल कोड मागितला किंवा फुकटमध्ये क्लास बघण्यासाठी तर आपला कोड आहे एस एम बी टेन तुम्हाला स्क्रीनवरती दिसतच असेल डेली आपले पाच घंटे बघा प्रॅक्टिस करून घेतली जाते गणित बुद्धिमत्ता मराठी व्याकरण जिकेट त्या ठिकाणी पूर्णपणे टेस्ट करून घेतली जाते आपली त्यामुळे मित्रांनो लगेच लगेच फॉलो करा खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची सुद्धा लिंक टाकलेली आपण